नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अर्चना पाटील आपले आजच्या या व्हिडिओ मध्ये स्वागत करते। मित्रांनो, आतापर्यंत आपण मराठी व्याकरणात अनेक घटकांचा अभ्यास केलेला आहे। आज आपण उपयोजित लेखनाचा अभ्यास करणार आहोत। उपयोजित लेखन हा घटक सुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे। उपयोजित लेखनात निबंध लेखन, पत्र लेखन, जाहिरात लेखन, कथा लेखन, संवाद लेखन, बातमी लेखन, उतारा आकलन अशा अनेक घटकांचा समावेश या उपयोजित कौशल्यात केला जातो। या उपयोजित लेखनात आपण कथा लेखनाचा अभ्यास करणार आहोत। कथा लेखनालाच किंवा कथेलाच गोष्ट असे म्हणतात। गोष्ट ऐकणे आणि सांगणे ही एक आनंददायी प्रक्रिया आहे। मित्रांनो, लहानपणापासूनच आपण अनेक कथा ऐकत आलेले आहोत। कथेचे वेगवेगळे प्रकार आहेत, जसे बोध कथा, नीती कथा, परिकथा, साहस कथा वगैरे वगैरे। ज्या प्रकारे गोष्ट सांगितली जाते, वाचली जाते, ऐकली जाते, त्याच प्रकारे ती लिहिली जाते। मग कथा लेखन म्हणजे काय, ते कसे लिहावे आपण ते पाहूया। कथा लेखन म्हणजेच एखाद्या प्रसंगावर गोष्ट रचून ती परिणामकारक पद्धतीने लिहिणे म्हणजेच कथा लेखन होय। आपण त्याची सविस्तर चर्चा फळ्यावर पाहूया। एखाद्या प्रसंगावर गोष्ट रचून ती परिणामकारक पद्धतीने लिहिणे म्हणजे कथालेखन होय। मी एकदा पुन्हा वाचते, सर्वांनी लक्ष द्या। एखाद्या प्रसंगावर गोष्ट रचून ती परिणामकारक पद्धतीने लिहिणे म्हणजे कथालेखन होय। याचा अर्थ असा होतो की कथा लेखनामध्ये आपल्याला एखादा प्रसंग किंवा एखादी घटना दिली जाते, त्या प्रसंगावर त्या घटनेवर आधारित आपल्याला परिणामकारक असे कथालेखन करायचे असते। मित्रांनो, कथा लेखनामुळे विद्यार्थ्यांच्या विचारशक्तीला, नवनिर्मितीला आणि सृजनशीलतेला वाव मिळतो। कथा लेखन हे सत्य घटनेवर किंवा काल्पनिकतेवर आधारलेले असते। कथालेखन आकर्षित करण्यासाठी त्याला पात्र, घटना, तर्कसंगती याने फुलवणे अतिशय महत्त्वाचे असते। त्या आधारावर आपले कथालेखन हे अतिशय चांगले होते। आता कथालेखन करण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत ते आपण पाहूया। कथा लेखनासाठी आवश्यक गोष्टी। कथा लेखनासाठी आवश्यक गोष्टीतील आपला पहिला मुद्दा आहे कथेची रूपरेषा। मित्रांनो, जोपर्यंत आपल्याला कथेची रूपरेषा समजत नाही तोपर्यंत आपले कथालेखन हे आकर्षक किंवा चांगल्या पद्धतीचे होऊ शकत नाही। कथालेखन करण्यासाठी आपल्याला जे मुद्दे दिलेले असतात ते मुद्दे आपल्याला व्यवस्थित काळजीपूर्वक वाचावे लागतात। जर आपल्याला रूपरेषा समजलीच नाही तर आपण चांगल्या प्रकारे कथालेखन करू शकत नाही, आणि जर ते कथालेखन केले तरी ते चुकीचे सुद्धा होऊ शकते। त्यामुळे कथामध्ये आपल्याला जे मुद्दे दिलेले असतात, मुद्दे, पात्र, संवाद यांची व्यवस्थित सांगड घालून कथालेखन करणे हेच कथेची रूपरेषा असते। म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला जे मुद्दे दिलेले आहेत ते मुद्दे आपल्याला क्रमानुसार क्रम पद्धतीने लिहून मग ती कथा आपल्याला पूर्ण करायची असते। आता आपण दुसरा मुद्दा पाहूया। आपला दुसरा मुद्दा आहे कथेला योग्य शीर्षक द्यावे। शीर्षक म्हणजे काय, तर शीर्षक म्हणजे कथेचे नाव।
आपण जे कथा लिहत असतो त्या कथेला नाव देणे म्हणजेच शीर्षक देणे। आता आपण जो शीर्षक देत असतो तो शीर्षक बरोबर आपण जी कथा लिहत असतो त्या कथेच्या सुरुवातीला मध्यभागी द्यावा। जो शीर्षक आपण देत असतो तो शीर्षक जास्तीत जास्त दोन शब्दांचा असावा। दोन शब्दांचा शीर्षक हा उत्तम शीर्षक मानला जातो। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जे मुद्दे दिलेले असतात त्या मुद्द्यांमध्ये ज्या पात्रांची नावे असतात त्या पात्रांच्या नावावरूनच किंवा मुद्द्यामध्ये आपल्याला जी नावे दिलेली आहेत त्या नावामधूनच आपल्याला शीर्षक द्यायचा असतो, जेणेकरून आपला शीर्षक चुकत नाही आणि आपल्याला शीर्षकाचे पूर्ण मार्क मिळतात। जास्त शीर्षकामध्ये लिहू नये। उदाहरणार्थ जर आपल्याला गोष्टीमध्ये म्हणजेच मुद्द्यांमध्ये अकबर आणि बिरबल असे लिहिले असेल तर आपण मुघल सम्राट अकबर किंवा चतुर बिरबल असे एवढे मोठे नाव न देता, एवढे मोठे शीर्षक न देता डायरेक्ट आपण अकबर आणि बिरबल असे सुद्धा लिहू शकतो। येथे आपल्या समोर काही शीर्षकांची उदाहरणे दिली आहेत। येथे आपण एक नाव घेतलेले आहे, एक शीर्षक घेतलेले आहे अकबर आणि बिरबल। अशा तऱ्हेने आपल्याला छोटेसे असे शीर्षक द्यायचे आहे। आपण दुसरे इथे घेतलेले आहे प्रामाणिक संजय। मित्रांनो, कथालेखन करताना शीर्षक देताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, आपल्याला कथेमध्ये पात्रांची जी नावे दिलेली आहेत तीच नावाने आपल्याला शीर्षक द्यायचे आहे किंवा त्याच नावाने आपल्याला कथालेखन करायचे आहे। त्यामध्ये आपल्याला पात्रांची नावे बदलायची नाहीत, म्हणजे तेथे आपले स्वतःचे नाव लिहायचे नाही। जे आपल्याला पात्राचे नाव दिलेले आहे तेच नाव आपल्याला लिहायचे आहे किंवा तेच नाव आपण शीर्षक म्हणून देऊ शकतो। जसे आपण इथे प्रामाणिक संजय असे नाव दिलेले आहे। आपला तिसरा मुद्दा आहे कथेची सुरुवात आकर्षक असावी। विद्यार्थी मित्रांनो, आपल्या कथेच्या सुरुवातीपासूनच आपली कथा कशी आकर्षित आहे हे ठरले जाते। कथेची सुरुवाती एकदम आकर्षक असावी, म्हणजेच फार फार वर्षापासून अशी सुरुवात करू नये। जर कथेमध्ये प्राण्यांचा बोध असेल, म्हणजे कथा ही प्राण्यांवर आधारित असेल, जसे सिंह, कोल्हा, कुत्रा, गाढव असे जर प्राणी या कथेमध्ये असतील तर त्या प्राण्यांची नावं न लिहिता एका जंगलात अशी सुरुवात करावी। त्याचबरोबर कथा जर अकबर बिरबल किंवा माणसांची असेल तर तेथे सुरुवात करताना एकदा दरबार भरला होता अशी सुरुवात करावी किंवा एका गावात दोन मित्र राहत होते अशी सुरुवात करावी, जेणेकरून आपली कथा ही आकर्षक होते। कथेमध्ये साध्या आणि सरळ सोप्या शब्दांचा वापर करावा। शुद्ध लेखनाच्या नियमांचे पालन करावे, जेणेकरून आपली कथा चुकणार नाही आणि आपल्याला चांगल्या प्रकारे मार्क मिळतील। आता आपण त्यातील पुढचा मुद्दा अभ्यासूया। आपला पुढचा मुद्दा आहे कथा लेखनात परिच्छेद असावेत। विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा आपण कथा लेखन करीत असतो तेव्हा त्याच्यामध्ये परिच्छेद करणे अतिशय महत्त्वाचे आहे। परिच्छेदामुळे आपली कथा सुंदर अशी फुलत जाते। आता हे परिच्छेद करत असताना आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात। परिच्छेदामध्ये सुरुवात, मध्यभाग आणि शेवट असे परिच्छेद करावे लागतात। आपण जे परिच्छेद करत असतो त्यामध्ये आपल्याला जे मुद्दे दिलेले असतात ते मुद्दे क्रम पद्धतीने लिहून म्हणजे क्रमवाईज लिहून आपल्याला त्याचे परिच्छेद करायचे असतात। परिच्छेद करताना आपल्याला ह्या गोष्टीकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे। आता आपण दुसरा मुद्दा पाहूया।
आपला पुढचा मुद्दा आहे कथा लेखन भूतकाळात असावे. मित्रांनो, आपण कथा जरी वर्तमान काळात लिहित असलो, म्हणजे आज लिहित असलो, तरी सुद्धा कथेमध्ये जी घटना घडून गेलेले आहेत, जे प्रसंग घडून गेलेले आहेत, ते प्रसंग हे भूतकाळात घडलेले आहेत. म्हणून आपण कथा लिहित असताना ती कथा भूतकाळात लिहावी. एक गोष्ट मात्र लक्षात ठेवावी, कथेमध्ये ज्या पात्रांचे संवाद आपण लिहित असतो, ते संवाद कोणत्याही काळात असले तरीही चालेल. सुरुवात करताना आपण म्हणजे भूतकाळामध्ये आपण कशी कथा लिहू शकतो, एक गाव होते, एक राजा होता, अशा प्रकारे भूतकाळामध्ये आपण कथा लिहावी. आता आपण पुढचा मुद्दा पाहूया. आपला पुढचा मुद्दा आहे कथेतील संवाद पात्रानुसार असावेत. मित्रांनो, कथेमध्ये जे पात्र असतात त्या पात्रांवर आधारित आपले संवाद असले पाहिजे. त्या पात्रांवर आधारित जर आपले संवाद असतील तर आपले हे कथालेखन अधिक फुलून जाते, म्हणजेच अधिक चांगल्या प्रकारे होते आणि आपल्याला चांगले मार्क मिळतात. उदाहरणार्थ जर आपण कथेमध्ये राजा आणि शेतकरी पाहिले तर, म्हणजे आपल्या कथेमध्ये जर राजा आणि शेतकरी असतील तर त्यांचे संवाद कसे असावे, म्हणजे त्या पात्रावर आधारित त्या पात्रानुसार आपले असे संवाद असावेत. राजाचे संवाद कसे असतील, तर कोणाचे आहे हे लहान गव्हाचे शेत, अशा प्रकारे आपण येथे या राजाचे संवाद लिहू शकतो. तसेच आपल्या कथेमध्ये जर शेतकरी असेल तर या शेतकऱ्याचे संवाद कसे असतील, तर क्षमा असावी महाराज, माझे आहे हे गव्हाचे शेत, अशा प्रकारे येथे राजा आणि शेतकरी हे एकमेकांशी संवाद साधत असतात. तेव्हा जे एकमेकांशी ते संवाद साधतात तेव्हा ते संवादाची सांगड व्यवस्थित आपल्याला घालता आली पाहिजे. तेव्हा आपले जे कथालेखन आहे ते अधिक आकर्षक आणि परिणामकारक ठरते. म्हणजे जे पात्र असतात त्या पात्रांनुसार आपल्याला तेथे संवाद देणे अतिशय महत्त्वाचे आहे. शेतकरी असेल तर आपण ग्रामीण बोली भाषेचा सुद्धा येथे वापर करू शकतो. जर प्राण्यांचे आवाज असतील, म्हणजे प्राणी असतील, तर तेथे आपण प्राण्यांचे आवाज घेऊन त्यांचा संवाद साधू शकतो. अशा प्रकारे आपल्याला येथे पात्रानुसार संवाद साधायचे असतात. आता आपण पुढचा मुद्दा अभ्यासूया. आपला मुद्दा आहे योग्य ठिकाणी विरामचिन्हांचा उपयोग करावा. मित्रांनो, भाषिक लेखनामध्ये विरामचिन्हांचा उपयोग करणे अतिशय महत्त्वाचे असते. विरामचिन्हामुळे आपण जे लेखन करत असतो ते लेखन आपले अधिक आकर्षक आणि परिणामकारक ठरते. विरामचिन्हांचा उपयोग करत असताना आपल्याला कोठे विरामचिन्हांचा वापर करायचा आहे हे लक्षात ठेवले पाहिजे. म्हणजे जर आपल्या कथेमध्ये पात्र असतील आणि त्या पात्रांमध्ये जर संवाद घडून येत असतील तर ते संवाद आपल्याला दुहेरी अवतरण चिन्हामध्ये घ्यायचे असतात. जर आपण येथे उदाहरण पाहिले तर आपण पाहिले होते की राजा आणि शेतकरी यांच्यामध्ये संवाद घडत आहेत. आता हे जे वाक्य आहे, म्हणजे कोणाचे आहे हे लहान गव्हाचे शेत, हे जे वाक्य आहे हे उद्गार राजाच्या तोंडून निघालेले आहे. त्यामुळे जे उद्गार तोंडून निघालेले असते अशा उद्गाराला आपण दुहेरी अवतरण चिन्हात घ्यावे. आणि यामध्ये राजा प्रश्न विचारत आहे, त्यामुळे आपण येथे प्रश्नचिन्हाचा वापर करावा. जर आपण दुसरे उदाहरण पाहिले तर दुसऱ्या उदाहरणामध्ये शेतकरी हा राजाशी संवाद साधत आहे, म्हणजे शेतकरी हा राजाच्या प्रश्नाचे उत्तर देत आहे. त्याच्या तोंडून निघालेले हे उद्गार आहे. ते उद्गार कोणते, तर क्षमा असावी महाराज, माझे आहे हे गव्हाचे शेत. हे वाक्य शेतकऱ्याच्या तोंडून जसेच्या तसे निघालेले आहे, त्यामुळे आपण ह्या वाक्याला दुहेरी अवतरण चिन्हात घेतलेले आहे.
आणि येथे आपण स्वल्प विरामाचा वापर केलेला आहे. येथे त्याचे उद्गार पूर्ण झालेले आहे म्हणून आपण येथे पूर्ण विरामाचा वापर केलेला आहे. म्हणजेच मित्रांनो, कथालेखन करत असताना आपल्याला योग्य ठिकाणी विरामचिन्हांचा वापर करणे अतिशय महत्त्वाचे आहे. आपले वाक्य पूर्ण झाले हे दाखवण्यासाठी आपण तेथे पूर्ण विराम द्यावा. जर आपण प्रश्न विचारला असेल तर तेथे प्रश्नचिन्ह द्यावे. जर एकसारखे शब्द येत असतील तर तेथे स्वल्प विरामाचा वापर करावा. वाक्यामध्ये जर आपल्याला एखादा शब्द महत्त्वाचा वाटत असेल, म्हणजे आपण वाक्प्रचार, म्हणी यांचा वापर केला असेल, तर त्यांना आपण एकेरी अवतरण चिन्हात घ्यावे. शब्द लिहित असताना जर आपला शब्द शेवटच्या ओळीमध्ये अपुराच राहिला तर तेथे संयोग चिन्हाचा वापर करावा. त्यामुळे आपली कथा अधिक आकर्षक ठरते आणि आपल्याला चांगले गुण मिळतात. आता आपण पुढचा मुद्दा पाहूया. आपला मुद्दा आहे कथेचा शेवट परिणामकारक असावा. अंत भला तो सब भला असे आपण ऐकलेच असावे. म्हणजेच आपल्या कथेचा शेवट हा परिणामकारक असावा. आपल्या कथेचा शेवट हा असा असावा जेणेकरून कथा वाचल्यानंतर कथा वाचकाच्या मनात ती थोडा वेळ तरी रेंगाळत राहावी. आपल्या कथेमध्ये जे पात्र आहेत त्यांचे जे संवाद आहेत ते पात्र ते संवाद हे वाचकाच्या डोळ्यासमोर दिसावे असा आपल्या कथेचा शेवट परिणामकारक असावा. आता आपण पुढचा मुद्दा पाहू. आपला मुद्दा आहे योग्य तात्पर्य लिहावे. तात्पर्य म्हणजेच बोध. कथेतून जो आपल्याला बोध मिळतो त्यालाच तात्पर्य असे म्हणतात. आपण जे तात्पर्य लिहित असतो ते तात्पर्य कथेच्या शेवटी लिहायचे असते. म्हणजेच हा आपला एकदम शेवटचा मुद्दा असतो. तात्पर्य हे एकाच वाक्याचे असले पाहिजे. उदाहरणार्थ संकटात खऱ्या मित्राची परीक्षा होते. अशा प्रकारे आपल्याला कथालेखनाच्या शेवटी तात्पर्य लिहायचे असते. अशा प्रकारे आपण विद्यार्थी मित्रांनो कथालेखन करताना कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे ते अभ्यासले. आता आपण ते एकदा वाचूया. कथालेखनासाठी आवश्यक गोष्टी. कथेची रूपरेषा. कथेला योग्य शीर्षक द्यावे. कथेची सुरुवात आकर्षक असावी. कथा लेखनात परिच्छेद असावेत. कथालेखन भूतकाळात असावे. कथेतील संवाद पात्रानुसार असावेत. योग्य ठिकाणी विरामचिन्हांचा उपयोग करावा. कथेचा शेवट परिणामकारक असावा. योग्य तात्पर्य लिहावे. जर आपण हे मुद्दे लक्षात ठेवून कथालेखन केले तर आपल्या कथेमध्ये नक्कीच जिवंतपणा येईल. आपली कथा अधिक आकर्षक आणि परिणामकारक ठरेल. कथालेखन करत असताना सर्वात अगोदर सर्वात प्रथम आपल्याला कथेला शीर्षक द्यायचे आहे. शीर्षक दिल्यानंतर आपल्याला कथालेखन करण्यास सुरुवात करायची आहे. कथालेखनामध्ये साध्या सरळ सोप्या भाषेचा उपयोग करायचा आहे. कथालेखन ही भूतकाळातच असावी. मात्र जे पात्र आहेत त्या पात्रांचा संवाद आपण कोणत्याही काळात लिहू शकतो. कथेमध्ये परिच्छेद करणे महत्त्वाचे आहे. ते परिच्छेद 3 ते 4 असावे. म्हणजे सुरुवात, मध्यभाग आणि शेवट असे परिच्छेद करावेत. परिच्छेदामध्ये आपल्याला योग्य ठिकाणी विरामचिन्हांचा वापर करणे महत्त्वाचे आहे. विरामचिन्हामुळे आपले जे कथालेखन आहे ते कथालेखन फुलते किंवा आकर्षक ठरते. योग्य ठिकाणी योग्य विरामचिन्हाचा वापर करणे महत्त्वाचे आहे.
कथेमध्ये वाक्प्रचार, म्हणी, सुभाषिते यांचाही वापर करत जाणे महत्त्वाचे ठरते. अशा प्रकारे आपल्याला कथालेखन करायचे आहे, त्यामध्ये शुद्ध लेखनाच्या नियमांचे पालन करायचे आहे आणि सर्वात शेवटी आपल्याला तात्पर्य लिहायचे आहे. अशा प्रकारे आपण कथालेखन करत असतो. आता आपण कथालेखन करताना कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत ते पाहिले. आता पुढच्या व्हिडिओ मध्ये आपण प्रत्यक्ष कथालेखन करूया. मित्रांनो, तुमची जी स्वाध्यायाची बुक आहे, तुम्ही जी बुक तयार केलेली आहे, त्या बुक मध्ये आपल्याला फळ्यावर जे लिहिलेले आहे ते सर्व आपल्याला लिहायचे आहे. आणि ज्या दिवशी आपला ग्रुप ओपन होतो म्हणजे शुक्रवारच्या दिवशी, त्या दिवशी तुम्हाला हे सर्व लिहिलेले पेज आपल्या ग्रुपमध्ये टाकायचे आहे. आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तेव्हा आपण प्रत्यक्ष कथालेखन करूया. धन्यवाद बच्चों.